नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या गुन्ह्यात आरोपींना तपासणीत शितापिने अटक. प्रसिद्ध उद्योगपती संजय ध्यानचंद घोडावत यांना मुंबईतील काही व्यक्तींनी आपल्या मोबाईलवरून 5 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा गुन्हा हातकणंगले पोलीस स्टेशनला नोंद झाला होता. त्याकामी हातकणंगले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के एन पाटील व त्यांच्या टीममधील अतुल निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुंबईमधून आरोपी बीपी सिंग राहणार दिल्ली व त्याचा साथीदार रमेश ठक्कर अतिवेगवान हालचाल करून जेरबंद करीत मुंबईमधून अटक करून हातकणंगले येथे आणले. या कारवाईमध्ये हातकणंगले पोलीस स्टेशनचे के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री उरपाटे, निकम साहेब, श्री गुगरे, श्री कचरे, लाड व संग्राम पाटील गुरव यांच्या सहकार्यातून ही कारवाई करण्यात आली. लोकसंदेश न्यूजसाठी कोल्हापूर जिल्हा प्रमुख समीर फरास यांचा रिपोर्ट. कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांना व्हॉट्सअपवरती चॅटिंग करून आणि मोबाईलवरती मोबाईल कॉल करून काही लोकांनी संजय घोडावत यांच्याकडे खंडणीची मागणी केलेली होती. त्यामध्ये 5 कोटी रुपयाची सुरुवातीस मागणी केलेली होती आणि त्याची 1 लाख रुपयाची टोकन अमाऊंट देण्याचं आणि घेण्याचं मान्य केलेलं होतं. त्यासाठी संजय घोडावत यांनी आमच्याकडे पोलीस स्टेशनला 23 तारखेला कंप्लेंट दिलेली होती. त्याप्रमाणे आम्ही लॉज केली कंप्लेंट आणि एक टीम मुंबईसाठी ज्या ठिकाणी ट्रॅप लावलेला होता त्या ठिकाणी आम्ही टीम पाठवून दिली. त्या टीमनं 2 पंचासमक्ष 1 लाख रुपये घेताना एका इसमाला पकडलं. त्याचं नाव होतं रमेश प्रजापती ठक्कर. तो मूळचा मुंबईचा राहणारा आहे आणि याच्या संपर्कात असणारी दुसरी व्यक्ती व्ही पी सिंग ही दिल्लीला राहणारी होती. या दोघांच्या विरोधात आमच्याकडे FIR दाखल झालेली होती. त्याप्रमाणे आम्ही त्यांना ठक्कर यांना इकडं पोलीस स्टेशनला आणून अटक केली आणि आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू ठेवलेलं होतं. त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला PC रिमांड अगोदर 5 दिवस मिळालं 30 तारखेपर्यंत आणि आज त्याला परत रिमांडसाठी हजर केल्यानंतर कोर्टानं परत 5 तारखेपर्यंत आणि 5 दिवस PC वाढवून दिलेले आहे. अजूनसुद्धा काही लोकांचा यामध्ये सहभाग असल्याचं प्रथमदर्शनी आमच्या लक्षात आलेलं होतं. त्यामध्ये गिरी म्हणून एका दिल्लीतील व्यक्तीचा संबंध आलेला आहे. त्यालाही आम्ही अटक करणार आहोत. व्ही पी सिंग यालाही अटक करणार आहोत आणि अजून कोण ह्यामध्ये सहभागी व्यक्ती आहेत यांना निष्पन्न करून तात्काळ आम्ही अटक करून ह्याचा संपूर्ण छडा लवकरच लावणार आहोत.